जाणून घेणार आहोत, पण त्याआधी आत्ता या घडीची आंतरराष्ट्रीय विश्वातून एक महत्त्वाची धक्कादायक म्हणता येईल अशी बातमी आहे. काबूलची वेस असलेल्या तालिबान्यांनी ही काबूलची वेस जी आहे ती ओलांडलेली आहे. ज्याची भीती होती तेच घडताना बघायला मिळतंय. थोड्याच वेळात काबूल देखील आता तालिबान्यांच्या ताब्यात येणार की काय असं वाटतंय, कारण तशीच परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय विश्वातली या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय. काबूलची वेस तालिबान्यांनी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात त्या परिसरातही त्यांचा कब्जा होऊ शकतो, ज्याची भीती गेल्या काही दिवसांपासून खरं तर तज्ज्ञ व्यक्त करत होते तेच आता घडताना बघायला मिळत आहे. अफगाणच्या राजधानीत आता हे तालिबानी प्रवेश करताना बघायला मिळत आहेत आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन सर फोनवरून आपल्या सोबत आहेत. सर, ज्याची भीती होती तेच घडताना दिसतंय. ज्या बातम्या येत आहेत त्याप्रमाणे असं सांगण्यात आलेलं आहे की अफगाणिस्तानचं जे सरकार आहे त्याआधी पाकिस्तान त्यांनी तालिबानच्या समोर शरणागती पत्करलेली आहे. त्यामुळे जे उरलं सुरली जी लढाई होणार होती असं वाटत होतं की काबूलच्या आजूबाजूला पुष्कळ अफगाणिस्तानचं सैन्य असल्यामुळे ज्याची संख्या लाखामध्ये होती ते तिथे लढतील आणि ही लढाई खूप दिवस चालेल, तर ती आता शक्यताच आता पूर्णपणे नष्ट झालेली आहे. कारण पाकिस्तान तालिबानच्या समोर त्यांनी शरणागतीच पत्करली आहे अफगाणिस्तानच्या सरकारमुळे. तर त्याच्यामुळे थोडक्यात आता पूर्ण अफगाणिस्तानवरती तालिबानचं राज्य येणार आहे, ज्यामुळे तिथे हिंसाचार वाढेल, तिथे अराजकता वाढेल. आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या संस्था अफगाणिस्तान सरकारने तयार केल्या होत्या, म्हणजे बँक आहे, याच्याशिवाय रेल्वे स्टेशन हे आहे, सगळं आता कोलमडून पडलेलं आहे आणि यामुळे पुष्कळशे निर्वासितांचे ओंढे जे आहेत ते इराण, पाकिस्तान आणि सेंट्रल एशियन रिपब्लिकच्या दिशेने जातील. आणि त्याच्याहून जास्त भयंकर असं की भारताने तिथे जेवढी जी इन्व्हेस्टमेंट केली होती 300 कोटी 400 कोटी रुपयाची, ती सुद्धा आता जवळजवळ नष्ट झालेली असं म्हणता येईल. आणि त्याच्यावर भयंकर असं की आता हे जे हजारो तालिबानी आहेत हे काही दिवसानंतर फ्री होतील आणि यांच्यावरती पाकिस्तानचा खूप जास्त कंट्रोल असल्यामुळे यांचा वापर पाकिस्तान आणि चीन भारताच्या काश्मीरमध्ये दहशतवादाला पुनर्जीवित करण्याकरता करेल अशी भीती अनेक वेळा सांगण्यात आली होती की जे घडलं पण होतं तेच आता होण्याची शक्यता आता पुष्कळच वाढलेली आहे. हेमंत सर, आपल्याकडे येतेच, कारण ही घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर खरं तर जगाला हादरा देणारी अशी आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर देखील आपल्या सोबत आहेत. देवळणकर सर, खरं तर या विषयावरती गेल्या काही दिवसांपासून आपण चर्चा करत आहोत आणि जी भीती होती ते आता घडलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे, याचे संपूर्ण विश्वभरात नेमके आता काय पडसाद उमटतील? याचा सगळ्यात महत्वाचा जो पडसाद आहे तो म्हणजे पहिल्यांदा अफगाणिस्तानवरतीच उमटण्याची शक्यता आहे. आता अफगाणिस्तानचं नाव आहे रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान, हे आता लवकरच बदलेल आणि ते आता इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान असं होण्याची शक्यता लवकरच आपल्याला दिसून येईल. त्यातल्या त्यात अशरफ गनींचा राजीनामा त्यांनी मागितलेला आहे. अशरफ गनींनी राजीनामा दिल्यानंतर तालिबानने ऑलरेडी आपले राष्ट्राध्यक्ष कोण असतील, आपले पंतप्रधान कोण असतील, आपलं मंत्रिमंडळ काय असेल, या सगळ्या गोष्टींची निश्चिती करून ठेवलेली आहे. त्यांना फारसा विरोध देखील इथे जाण्यासाठी झालेला नाहीये. मला असं वाटतं की आता जगाला पुन्हा एकदा जी गोष्ट नको होती त्याची पुन्हा एकदा तयारी करावी लागणार आहे. 1996 ते 2001 हा तालिबान 1-0 चा कालावधी होता, तर तालिबानची पहिली राजवट होती आणि त्यावेळेला ह्या तालिबानी आपल्या भूमीवरती म्हणजे अफगाणिस्तानच्या भूमीवरती मोठ्या प्रमाणावरती दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आफ्रिकेमध्ये, त्यांना रशियामध्ये, चेचन्यामध्ये, चीनच्या शिनशियांगमध्ये, भारतामध्ये, जम्मू आणि काश्मीरमध्ये ठिकठिकाणी पाठवलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. आणि त्यामुळे केवळ अफगाणिस्तान याच्यामुळे अफेक्ट होणार नाहीये, तर त्यांच्या माध्यमातून जे एक एक्स्ट्रीमिस्ट अशा स्वरूपाचं, चहालवादी अशा स्वरूपाचं शासन आता अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित होणार आहे, त्यामुळे जगभरातल्या ज्या दहशतवादी संघटना आहे त्यांचं नैतिक धैर्य वाढणार आहे, अल कायदाचं नैतिक धैर्य वाढणार आहे, इस्लामिक स्टेटचं नैतिक धैर्य वाढणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या सगळ्या जिहादी चळवळी चाललेल्या आहेत त्यांची प्रचंड ताकद ही वाढणार आहे. कारण त्यांना आता प्रशिक्षण देणारी, शस्त्रास्त्र पुरवणारं एक शासनच आता अफगाणिस्तानमध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी अत्यंत धोकादायक अशा स्वरूपाची घटना आहे. विशेष करून भारतासाठी
चिंतेची बाब आहे आणि ही यासाठी पण आहे की भारताच्या इन्व्हेस्टमेंटचं त्याच्यामुळे अफेक्ट होणारच आहेत. परंतु भारत जे कन्स्ट्रक्शन वर्क सध्या करतो आहे इराणच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या माध्यमातून सेंट्रल एशियाला कनेक्ट होण्यासाठी एक मोठा रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम सध्या भारताकडनं चाललेलं आहे ते देखील अफेक्ट होणार आहे. त्यामुळे आपला एकूणच वेस्ट एशिया असेल किंवा सेंट्रल एशिया असेल त्याच्या ऍक्सेस वरती देखील मोठ्या प्रमाणावरती परिणाम हा येत्या काळामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी, त्यामुळे चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागणार आहे.